मी पंजाबच्या हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका सिल्लोड जिल्हा परभणी. आज आहे 7 जुलै 2024. आजपासूनचा परत एक शेतकऱ्याचे सध्या अंदाज येत आहे. मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये 4 तारखेला विदर्भात पूर्व विदर्भात पाऊस येईल, 5 ला पश्चिम विदर्भाकडे येईल आणि 6 ला मराठवाड्यापर्यंत येईल. तर 6 ला मराठवाड्यापर्यंत काल पाऊस आलेला आहे. योगा करून तुम्हाला सांगतो की काल आमच्या भागामध्ये पाऊस आलेला आहे. तर काल या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. तर त्याच्यानंतर आता परत सर्व शेतकऱ्यासाठी अन्नदाती बाजी. 7 ला ते पाऊस म्हणलं की पुढं पुन्हा आणखी पुढं सरकणार आहे, म्हणजे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे, हे अंदाज सांगितलं होता. तर योगा करून सांगतो की आता आज 7, 8, 9 ला तो पाऊस आता राज्यामध्ये आता बराच पुढं सरकणार आहे, म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे सातारा सांगली तिकडं देखील जाणार आहे आणि मराठवाड्यात देखील बऱ्याच ज्या ज्या ठिकाणी नाही पडला त्या ठिकाणी ह्या 3 दिवसात चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून ही खास करून शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. म्हणजे सांगायचं झालं तर राज्यामध्ये आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये 4 तारखेपासून 11 तारखेपर्यंत पाऊस पडणार, तर तो पडणारच आहे. म्हणून ह्या सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यात एकदम पाऊस बंद होणारच नाही. म्हणून हा आज देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 7, 8, 9, 10 पर्यंत हा पाऊस आहे, पण परत एक शेतकऱ्यासाठी अंदाजाची बातमी. मी प्रत्येक वेळेस मी बघा, जानेवारीमध्ये अंदाजात सांगितलं होतं की शेतकऱ्यांना दरवर्षी काय करायचं, पाऊस कधीच कोणाला विचारत जाऊ नका. दरवर्षी 10 जुलै ते 15 जुलैमध्ये पाऊस पडतो हे कायमच्या लक्षात घ्या. तर योगागण बघा, आता ही 10 तारीख आलेली आहे, या 10 तारखेपासून बघा पाऊस येतो का नाही. म्हणजे 10 जुलै ते 15 जुलैमध्ये देखील राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून ही एक अंदाजाची बातमी. परत एक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मागच्या अंदाजात सांगितलं होतं या वर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज सांगितला होता. तर तुम्हाला एक सांगतो, योगायोगाने ह्या जुलै महिन्यामध्ये 16 तारखेला काय होणार आहे, एक लो प्रेशर तयार होणार आहे आणि 20 तारखेच्या दरम्यान एक लो प्रेशर बंगालच्या खाडीमध्येच तयार होणार आहे. दरवर्षी जुलै महिन्यात कधीच बंगालच्या खाडीचा पाऊस आपल्याकडे येत नाही, पण यावर्षी अशी परिस्थिती की जुलै महिन्यामध्ये ते लो प्रेशर येणार आहेत. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छिते की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज 7 तारखेपासून 7, 8, 9, 10 ते जवळपास 12, 13, 14, 15, 16 तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे. पण परत एक शेतकऱ्याने आणखीन एक अंदाज घ्यायचा, राज्यामध्ये 13 जुलैपासून ते 25 जुलैपर्यंत 2 म्हणजे कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत आणि ते सरळ असे महाराष्ट्रामधून जाणार आहेत. त्याच्यामुळे राज्यामध्ये 13 जुलै ते 25 जुलैच्या दरम्यान म्हणजे 13 ते 15-16च्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा.